संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कर्मभूमीत आषाढी एकादशीचे औचित्य साधून नेवासा शहरातील अक्षरनंदन बालवाडीमधील बालकांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, मुक्ताबाई, विठुरायाची वेशभूषा करत शहरातून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरापर्यंत दिंडी काढली. विठुनामाचा गजर, भगवे झेंडे, पांढऱ्या टोप्या, हातात टाळ घेऊन वारकरी वेशभूषेतील चिमुरड्यांनी शिस्तबद्धरित्या काढलेल्या दिंडीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीमध्ये छोट्या बालिका व बालके वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन व तर बालिका तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात सर्वांनी माऊली माऊलीचा गजर करत फुगड्या घातल्या व श्लोक सादर केले. तदनंतर बालवारकऱ्यांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. उपस्थित बालवारकऱ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सर्व दिंडीतील बालवारकऱ्यांचा मंदिर उद्यान दाखविण्यात आले. बालवाडीच्या संचालिका जयश्री घोलप यांनी माऊलीच्या पैस खांबाचे पूजन केले. छोट्या वारकऱ्याबरोबर पालकांनीही या दिंडीचा आनंद घेतला.